दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील मजा, केडगावमधील शालेय शिक्षण, क्रिकेटचं वेड, पोहणं, वेगवेगळ्या मळ्यात भटकणं, गप्पांचा फड जमवणं, केडगावची ग्रामपंचायत निवडणूक, जुने बाल सवंगळी अशा एक ना अनेक बालपणीच्या आठवणी सांगत मामाचं गाव असणाऱ्या केडगावमधील स्मृतींना पद्मश्री पोपटराव पवार यांनी उजाळा दिला. पवारांचा आजोड असणाऱ्या केडगावमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते. यावेळी सर्व श्री रावसाहेब सातपुते, गोविंद कोतकर, रामदास येवले, अंबादास गारुडकर, बाजीराव कोतकर, बबनराव कोतकर, बाळासाहेब टेकाडे आदी उपस्थित होते. येथे पोपटराव पवार यांच्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांची आज समाजाला गरज आहे. युवकांनी प्रेरणा घ्यावी असं काम त्यांनी उभं केलं असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. विविध संघटनांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसन सातपुते, विजय कोतकर, विठ्ठल कोतकर आदींनी परिश्रम घेतले. त्या गावातीलच आपल्याला सर्वांचे आपुलकी असतात, एक व्यक्तिमत्व आणि अगदी नगर शहराच्या हाकेच्या अंतरावर असताना हिवरे बाजार सारखं एक गाव आणि त्या ठिकाणचं एक व्यक्तिमत्व की ज्याने आपल्या कामाच्या माध्यमातून फक्त आपल्या गावामध्येच नाही, जिल्ह्यामध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये नाही तर अगदी देशामध्ये आणि देशाच्या बाहेर देखील त्यांचं काम हे लोकांना दिसू लागलं. लोक त्या ठिकाणी व्याख्यानाला बोलू लागले, त्यांचं मार्गदर्शन घेण्याकरता बोलू लागले आणि त्याच्या माध्यमातून कुठतरी मागील काही काळामध्ये देखील गेल्या 5-10 वर्षामध्ये देखील सरकारने देखील त्यांना बोलून काही जबाबदाऱ्या दिल्या की तुमची मदत या ठिकाणी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना किंवा अधिकारी म्हणून काम करत असताना देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं, मंत्र्यांनी देखील अनेक वेळा सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी लोकांच्या हिताचं लोकहिताचं ज्यावेळेस तुम्ही काम करता तर तुमचा निश्चित फायदा हे सर्वसामान्य वर्गाला झाला पाहिजे आणि म्हणून स्वतःहून सरकारने अनेक वेळाला त्यांची वेगवेगळ्या कमिटीवर देखील नियुक्ती करण्याचं काम सरकारने केलं आहे की त्याच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी त्या कमिटीच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी व्याख्यान दिलं गेलं पाहिजे, तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे की कुठल्या प्रकारची शेती तिथं करावी, कुठल्या प्रकारची तिथं माती आहे त्याच्यामध्ये कुठलं कशा पद्धतीने आपण पाणी अडवलं पाहिजे, कुठल्या प्रकारचे वृक्ष तुम्ही तुमच्या गावामध्ये लावले पाहिजे, असे वेगळ्या वेगळ्या विषयांवरती पोपटरावजी पवार साहेबांचं काम या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला खरंतर ऐकायला मिळू लागलं, पाहायला मिळू लागलं आणि म्हणून सततचा प्रवास, सततचं फिरणं, सततचा लोकहिताचा संपर्क हा त्यांचा अगदी म्हणजे कुठल्याही माणसाने त्या ठिकाणी एखाद्या प्रश्नाकरता जर बोललं तर कुठल्याही प्रकारची कुटुंबाची असेल, कुठल्याही प्रपंचाची विचार न करता त्या क्षणी माणूस दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी निघणार, त्या गावामध्ये जाणार, ते महाराष्ट्रामध्ये असतील, महाराष्ट्राच्या बाहेर असतील आणि मग तिथं जाऊन कुठेतरी मदत करण्याचं काम हे पोपटराव पवार साहेबांनी या ठिकाणी केलं आहे. काही जागेवर आता माहित आहे पाटीलवाड्यात एक वर्ग पुन्हा आपलं भैरवनाथाचं मंदिर होतं आणि त्याचबरोबर पलीकडे सातपुत्याच्या वाड्यात एक वसायचं मेजरच्या बरोबर आहे का आणि इथून हे सगळं करताना पलीकडचं जिथे आता सचिन हॉटेल आहे तिथं ग्राउंड असायचं. पुढचं ग्राउंड मळ्यातून बाहेर निघलो की संदीप हॉटेलच्या जागेवरचं ग्राउंड होतं ना वड्याच्या कडेला तिथं क्रिकेट चालायचं आणि तिसरं क्रिकेट मग रामदास शेटजी त्यांच्या बांधावर शहराच्या खाली चालायचं आणि त्या 5 गोडाऊनच्या शेजारी क्रिकेट खेळता खेळता मी इथपर्यंत आलो हे लक्षात घ्या. तर या खेडगावच्या मातीने आणि पाण्याने जे संस्कार केले, जे अनुभव दिले ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून रयत शिक्षण संस्थेत शाळेमध्ये शिकलो की अंबिका विद्यालयात आणि इथे खरे संस्कार मिळाले. स्वावलंबी शिक्षणाचं जे ब्रीद आहे ती इथं शिकलो. खरं म्हणजे मी आज 16 दिवस इतका बोलतोय आणि रोज चाललं रात्री रोज 1:30-2 वाजता सकाळी 6 वाजता माणसं घरी आलेली असतात. पुन्हा संध्याकाळी घरी गेलो काय गावातही माणसं पुन्हा बाहेरून फिरणं इतकं आहे की आता आज इथं कार्यक्रम आहे, उद्या पुन्हा जिल्हा मराठाचा कार्यक्रम जिथे मी 11वी-12वी सायन्सला रेसिडेन्शियलला होतो, महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघासाठी निवड झाली दत्तू साबळेंनी आणि मग खेळायला गेलो, प्रॅक्टिकल सोडून गेलो, मग कॉमर्सला गेलो, मग एम कॉम पर्यंत शिकलो. पण सायकल सकाळी काढायची, सायकलवर वाड्या पार्कला जायचं, 4 राऊंड मारायचे, पुन्हा घरी येऊन आंघोळ करायची आणि कॉलेजचा पहिला पिरियड करायचा. त्या रेसिडेन्शियल हायस्कूलचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर पोयटा टाकायला आम्ही त्या अजित देवकरांच्या नालेगावच्या मळ्यातून पोयटा बैलगाडीत नेला होता आणि ते ग्राउंड तयार केलं होतं.
आणि निवास कॉमर्स कॉलेज वरती सुद्धा कॉलेज केलं की 2 वाजता ग्राउंडवर जायचो आम्ही. पुन्हा कंटिन्यू 1 तास बॉलिंग टाकायची, पुन्हा 1 तास बॅटिंग करायची, आणि 7 वाजता निघालो का दिल्ली गेट आमचा कट्टा असायचा. आणि दिल्ली गेटची बरं का संग्राम भैया, दिल्ली गेटची शिवसेनेची पहिली शाखा आम्ही सुरू केली होती बरं. कारण अनिल भैयाचा भाऊ तो अनिल अरुण राठोड तो आमच्या वर्गात एम कंपर आहे, आणि आम्ही एकत्र क्रिकेट खेळायला. डोक्यात बाकी काय नव्हतं, अंबादाजी हे सगळे, पण तिथं क्रिकेटचं मोठं मंडळ. आणि कैलास हॉटेल जे दळवींचं कैलासचं, तो आमचा वसायचा कट्टा. कारण प्रताप जाधव म्हणजे कृष्ण जाधवचा धाकटा भाऊ म्हणजे राजमामाचा मोठा, तो आमचा कॅप्टन असायचा. आणि दीप चव्हाण हा रेसिडेन्शियल आमचा कॅप्टन. दीप चव्हाण म्हणजे स्क्वेअर कट, त्याची बॅटिंग आणि बॉलिंग, बॅटिंग आणि किपिंग जोरात होती. आणि 11वी 12वी तो आमचा कॅप्टन होता. खरं खेळता खेळता राजकारण डोक्यात नसायचं, पण त्यावेळी तो जोश असायचा जोरात, आणि त्याच्यामध्ये ते होऊन जायचं. आणि ठरलेलं असायचं एकदा चितळे रोडला राऊंड मारला का मग घरी यायचं. पण जी माझ्या नगरमध्ये खेळताना नाही आली ती मात्र 5 गोडाऊनपास यायची. रबरी बॉल गेला, कॉर्कचा बॉल आला, पॅड नाही काय नसायचं, पण कधी पुढे अंगाला भेटायला लागलं नाही, बॉलही लागला नाही, पण इतकी मजा आली क्रिकेट खेळताना. मी काय गावाकडे गेलो रे, गावाकडले किंवा त्या परिसरात त्यांना माहित सगळे मला माहिती पोपट पावर केडगावचा वर्ग जेव्हा मी सरपंच झाल्यावर ते म्हणले की अरे हिवरे बाजारचा कस काय. म्हणजे मी अगदी 90 पर्यंत केडगावचं म्हणलंच होत, आणि आजही मला हिवरे बाजार बरोबर केडगाव सांगायला खूप आनंद वाटत. कारण हिवरे बाजार आणि केडगाव या 2 ठिकाणामुळे इथपर्यंत आलं.